सगळं काही लोकशाही आणि त्यामुळे समोर कोणीतरी उमेदवार येणार हे नक्कीच आहे. आणि असं असताना ज्या महायुतीकडे तब्बल जवळपास 200 आमदार, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री आहेत, तिथून अजून उमेदवार येत नाही, समोर फायनल होत नाही हे जे आपण म्हणताय, मला असं वाटतं की आदरणीय पवारसाहेबांनी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीवर जो विश्वास दाखवला आणि आदरणीय पवारसाहेबांच्या सुप्रियतांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेत गेली 5 वर्ष जे काम केलं, या कामाची ही बहुतेक पोचपावती आहे असं मी मानतो. माननीय मुख्यमंत्री महोदय राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असतील आणि त्यामुळे सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श पाठ म्हणून आदरणीय साहेबांनी जे निमंत्रण दिलं, या निमंत्रणाचा जर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकार केला असता तर नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा या सुसंस्कृत राजकारणाच्या विषयी आस्था बाळगवलेत अशी असं चित्र निर्माण झालं असतं. परंतु कदाचित त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम खरोखर असतील आणि त्यामुळे ते येऊ शकत असतील. आधी समोरचे उमेदवार कोण आहेत ते तर ठरू द्या, कारण कोणता पक्ष लढणार तेही अजून चित्र स्पष्ट नाही, त्याचबरोबरीनं कोणतं चिन्ह समोर असणार तेही अजून स्पष्ट नाही. त्यामुळे मला असं वाटतं की उगाच पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल नको, आधी समोरचे उमेदवार कोण आहेत ही गोष्ट समोर येऊ द्या. आणि मला असं वाटतं की कोणी ना कोणी समोर असणार हे स्वाभाविक, आणि ही निवडणूक वैयक्तिक अमोल कोल्हेची किंवा वैयक्तिक कोणत्याही उमेदवाराची नाही आहे. ही लोकसभेची निवडणूक एका अर्थी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. महाराष्ट्रातला आमचा कांदा उत्पादक शेतकरी, आमचा ऊस उत्पादक शेतकरी, आमचा सोयाबीन उत्पादक शेतकरी ज्या पद्धतीनं नाडला जातो आहे, महाराष्ट्राच्या नशिबातून जे उद्योगधंदे समोर ताटात वाढलेलं हिसकावून नेलं जात आहे, आणि महाराष्ट्रातले माननीय जे सरकार आहे हे सरकारमधले प्रतिनिधी याविषयी चकार शब्दही काढत नाही, हे प्रचंड वेदना देणारं आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान वारंवार डिवचणार आहे. आणि मला वाटतं लोकसभेची ही जी येऊ घातलेली निवडणूक आहे, ही निवडणूक दिल्लीच्या सरकारकडून गुबगुबू वाजल्यानंतर माना डोलवणारे नंदीबैल संसदेत पाठवायचे की महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी डरकाळी फोडणारे वाघ पाठवायचे हे ठरवणारे निवडणूक. हे बघा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला असं वाटतं की मायबाप जनता ही बघते की एखादी व्यक्ती जेव्हा केवळ उमेदवारीसाठी किंवा केवळ पदासाठी ती खरोखर या पद्धतीच्या भूमिका बदलते की एखादी व्यक्ती ही तत्वांसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढते, त्यामुळे कोणाचं मूल्यमापन काय करायचं हे मायबाप जनता ठरवेल. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असेल तर त्यावर मी कसं भाषण. मला वाटतं हे आत्मपरीक्षण त्यांनी करणं गरजेचं आहे, कारण महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून मला सांगा तब्बल 2,250 कोटी रुपयाचं हे माझ्या फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. केवळ माझ्या दूध उत्पादकाचं जे नुकसान झालेलं आहे, केवळ पुणे जिल्ह्यातलं जर नुकसान बघितलं ना गेल्या 8-10 महिन्यातलं, तर हे नुकसान जवळपास 900 ते 1,000 कोटीचं आहे, जे जवळपास पुणे जिल्हा नियोजनाचं बजेट आहे एवढं नुकसान आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याचं झालं आहे. तीच परिस्थिती सोयाबीन उत्पादकाची आहे. महाराष्ट्रातून गेलेले उद्योगधंदे जे दिसत आहेत, वेदांता फॉक्सकॉन असेल, बल्क ड्रग पार्क असेल, त्यानंतर टाटा एअरबस असेल, यातून तरुणांच्या नशिबातला रोजगार हिरावला गेला आहे. याविषयी महायुतीचं सरकार असताना कोणतीही रोखठोक भूमिका महाराष्ट्राच्या हिताची घेतली गेली नाही हे महाराष्ट्राच्या जनतेनं याची देही याची डोळा पाहिलं आहे, अनुभवलं आहे. आणि त्यामुळे कदाचित ही वेळ इतकी सत्ता असताना आज ही परिस्थिती त्यांच्यावर ओढवली असावी. आजही दिल्लीमध्ये दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला जातो आहे, लाठीमार केला जातो आहे, पण या संदर्भात निषेधाचा न सुद्धा महायुती सरकारमधला एकही प्रतिनिधी काढत नाही, तर मग त्यांच्या पाठीमागं महाराष्ट्र कसा उभा राहणार असा कदाचित प्रश्न त्यांना स्वतःला पडला असतो. यामध्ये सेटिंग जे उमेदवार आहेत, सेटिंग जे खासदार आहेत, या संदर्भामध्ये हे चित्र स्पष्टपणे सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अकारण समोर उमेदवार अजून सापडत नाही म्हणून महाविकास आघाडीच्याही उमेदवारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करूया नको. जे सत्य आहे, जे समोर आहे, म्हणजे आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे या ज्या पद्धतीनं संसदेमध्ये महाराष्ट्राची बाजू मांडतात हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांना 100% पसंती असणार आहे. त्यामुळे समोर अजून उमेदवारांची काय परिस्थिती हे आपण पाहतो. असं असताना जे ग्रीन सिग्नल आहे त्या पद्धतीने आम्ही काम करतो. तुम्ही लढणारच मला वाटतं तुम्ही खूप जास्त विरोधकांच्या प्रेस कॉन्फरन्स करून आलेला त्यामुळे असे प्रश्न हे कदाचित पडू शकतात, त्यामुळे अनेकांना हे प्रश्न समोर येऊ शकतात. पण आदरणीय पवारसाहेबांनी या संदर्भामध्ये यापूर्वीच सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे केवळ विरोधकांमध्ये संभ्रम आहे म्हणून महाविकास आघाडीमध्ये अजिबात संभ्रम नाही. गोष्टी अगदी स्वच्छ स्पष्ट आहेत आणि त्यानुसार
शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही नक्की समोर येऊ.